भाजपच्या आमदारांची विधान भवनात बैठक सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची बैठक आहे. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे. महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यात येते. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले आहेत. विनोद, खरतर विधान परिषद निवडणुका सुरू आहेत, भाजपच्या आमदारांची विधान भवनात बैठक सुरू आहे, काय या बैठकी संदर्भातले सध्याचे ताजे अपडेट्स? विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने कमर कसली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षांचे सर्वात जास्त आमदार असल्याने भारतीय जनता पक्षाकडून प्रत्येक आमदारांचं मत आपल्या महायुतीच्या घेण्यासाठी ही बैठक पार पडत आहे. विधान भवनमध्ये ही बैठक पार पडत आहे. या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षांचे महत्वाचे आमदार या ठिकाणी आहेत आणि त्या बैठकीमध्ये महायुतीचे उमेदवार कशा प्रकारे निवडून येतील याची एक रणनीती या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे आणि या रणनीतीमध्ये महायुतीचे उमेदवारांचा जो मत आहे तो कुठल्याही प्रकारे क्रॉस झाला नाही पाहिजे आणि इतर मुद्दे कुठल्याही उमेदवारांना पडला नाही पाहिजे याची काळजी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. महायुतीच्या उमेदवारांचे मतांची क्रमवारी ही वेळेवर ठरवली जाईल, परंतु त्यासाठी आतापासूनच तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि भारतीय जनता पक्षांचे जास्त उमेदवार असल्याने महायुतीमध्ये सर्वात जास्त चुरस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये याबाबत चुरस पाहायला मिळत आहे, परंतु महायुतीमध्ये संख्याबळ जरी असेल परंतु त्यामध्ये काही संख्याबळ इतर घटक पक्षांच्या मदतीनं ते निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामध्ये खास करून हॉस्टेलिंगची वेळोवेळी ताजे अपडेट्स आपल्याकडनं घेतच राहू, मात्र तुर्तास खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.